आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दडपशाहीला थारा देणार नाही, आम्ही निवडणूक लढवून जिंकणार, धनाजीराव चुडमुंगे. शिरोडात सध्या सुरू असलेला कारभार बदलणं आवश्यक आहे. भ्रष्ट कारभार उलथवून टाकल्याशिवाय विकास होणार नाही. सभागृहात चांगली व निरपेक्ष भावनेने काम करणारी मंडळी निवडून जायला हवीत, यासाठी आम्हा सामान्यांना साथ द्या, असे आवाहन धनाजी चुडमुंगे यांनी व्यक्त केले. चुडमुंगे म्हणाले, आज गावामध्ये आंदोलन अंकुश कोणाबरोबर युती करणार अशी चर्चा आहे, पण आमचा विचार पटणारे गावामध्ये एकही गट किंवा पक्ष नाही, त्यामुळे आंदोलन अंकुश स्वतंत्र नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आंदोलन अंकुशचे संस्थापक अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी केली आहे. तसेच आम्हाला विश्वास आहे की शिरोळमधील जागृत जनता या पदाधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी आम्हाला निवडून देतील. निवडणुकीचे राजकारण हे पैशाशिवाय चालत नाही असे बोलले जाते, मात्र आम्हाला ते मोडून काढायचं आहे. यासाठी शिरोळ नागरिकांनी आम्हाला 10-20 रुपये देणगी देऊन मदत करावी, असे आवाहन चुडमुंगे यांनी केलंय. दरम्यान मागील पदाधिकाऱ्यांनी या निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान भ्रष्टाचाराची प्रकरणे शिरोळ ग्रामस्थांपुढे मांडू नयेत यासाठी दडपशाही चालू केली आहे, पण याला न घाबरता आम्ही निवडणूक लढवून जिंकणारच असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आंदोलन अंकुशचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. येणाऱ्या शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणुकीच्या राजकारणात भाग घ्यायचा असं आंदोलन अंकुशने गेल्याच आठवड्यात जाहीर केलेला आहे. आज गावामध्ये चर्चा अनेक ठिकाणी आहे की आंदोलन अंकुश यांच्यावर युती करणार, आंदोलन अंकुश त्यांच्याबरोबर युती करणार. आमचे विचार पटणारे या गावामध्ये कुठलाही गट नाही, त्यामुळे आंदोलन अंकुश हे स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. आणि आम्हाला नक्की गॅरंटी आहे की शिरोळमधली लोकं या पदाधिकाऱ्यांना नीट करण्यासाठी आंदोलन अंकुशचा जे कोणी उमेदवार असतील त्यांना पाठबळ देतील. माझी अनेक शिरोळ ग्रामस्थांना विनंती आहे, निवडणुकीचं राजकारण हे पैशाचं राजकारण होऊन बसलेलं आहे, हे आम्हाला बदलायचं आहे. निवडणुका या पैशाशिवाय लढवू शकत नाही असा एक भ्रम संपूर्ण राज्यामध्ये झालेला आहे, त्याला मोडण्याचं काम आम्ही शिरोळमधनं सुरुवात करणार आहे. लोकांनी आम्हाला 10-20 रुपये आमच्या निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठी मदत करावी. कोणतीही निवडणूक पैशाशिवाय जिंकता येत्या हेही आम्ही या शिरोळमधनं दाखवून देणार आहे. यासाठी लोकांनी आम्हाला थोडीफार मदत करावी ही माझी विनंती आहे. त्याचबरोबर या गावातल्या मागच्या पदाधिकाऱ्यांनी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं शिरोळ ग्रामस्थांच्या समोर मांडू नयेत. एक जबरदस्ती आणि दडपशाहीचं कुठंतरी माहोल तयार करायच्या उद्देशानं आणि आमच्या कार्यकर्त्यांना दडपशाहीच्या माध्यमातून गावात येऊ न द्यायची भूमिका घेतल्यामुळं आम्ही यांच्या कुठल्याही दडपशाहीला द्यायचं नाही. आणि आमची प्रचाराची संपूर्ण यंत्रणा ही निर्भीडपणे आणि वस्तुस्थिती मांडणारी आणि लोकांचं निवडणुकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून लोकपरिवर्तनाच्या माध्यमातून यामध्ये परिवर्तन घडवण्याची आमची भूमिका आहे आणि यामध्ये 100% आम्हाला यश येईल याची आम्हाला खात्री आहे. हे बघा, सत्य वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हा काही गुन्हा नाही लोकशाहीमध्ये. इथं विचार स्वातंत्र्य आहे आणि लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्याला फार मोठं महत्त्व आहे. निवडणुका ह्या निर्भय वातावरणात व्हाव्यात म्हणून निवडणुका एक बऱ्याच प्रमाणात जनजागृती करत आहे आणि त्याच निर्भयपणे आम्ही शिरोळमधली निवडणूक पार पाडावी यासाठी आमची धडपड आहे. आमचा आवाज दाबण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांना दडपशाहीच्या माध्यमातून गप बसवण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही गप बसलेलो नाही. त्याच्या पुढची स्टेज म्हणून आपल्याला त्यांनी नोटिसा द्यायचा प्रयत्न केला, त्या नोटिसीनं आम्ही भीक घालत नाही गेली. 13 वर्ष आंदोलन अंकुश ताटमानेनं सत्याची बाजू घेऊन आणि जनतेसाठी काम करत आलेलं आहे. असल्या या नोटिसींना आम्ही अजिबात थारा देत नाही. वकिलांच्या मार्फत आम्ही त्या नोटिसीला जे काही उत्तर द्यायचं ते देऊ आणि कुठं उभा करायचं आहे ते उभा करा. चंद्रकांतदादांच्या माध्यमातून आमचा आवाज दाबण्यासाठी आम्हाला तुम्ही जेलमध्ये जरी घातलं तरी आंदोलन अंकुशची भूमिका शिरोळच्या प्रत्येक घराघरात आहे. ती लोक मतपेटीतून तुम्हाला तुमच्या दडपशाहीला उत्तर देतील ही मात्र 100% खात्री मला आहे.